मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर समाजसुधारक नावाने एक सिरीज चालू केली आहे आणि त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने सर्व जे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत ते आपण कव्हर करत आहो. तर याआधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसाल तर, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच खाली कमेंट बॉक्समध्ये या चॅनलवर चालवलेल्या ज्या काही महत्त्वाच्या प्लेलिस्ट आहेत त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला मिळेल. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण सुरू केलं आहे, त्यामध्ये आपण पूर्ण समाजसुधारक झाल्यानंतर एक टेस्ट घेण्याचा प्रयत्न करू. म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करा. तर मित्रांनो, आज आपण काय घेणार आहोत, समाजसुधारकांमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे यांच्याबद्दल डिटेलपणे अभ्यासणार आहोत. आणि याआधी जे समाजसुधारक तुम्ही कव्हर केले नसतील तर तेसुद्धा बघा, त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल, म्हणजे प्लेलिस्ट मिळेल. सोबतच बाकीच्यासुद्धा या चॅनलवर ज्या काही सिरीज चालू केल्या असतील, सायन्सशी रिलेटेड, योजनांशी रिलेटेड, तसेच बाकीच्यासुद्धा सिरीज आहेत, त्यासुद्धा तुम्ही तिथे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याच्या लिंक मिळतील. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या समाजसुधारकाला. म्हणजे कोण आहेत आजचे आपले समाजसुधारक, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपले समाजसुधारक आहेत. तर सुरुवातीला आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे यांच्याबद्दल अल्प परिचय जो आहे तो करून घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय कार्य केलं ते समजून घेऊ. त्यांच्याबद्दल कोणी कोणी काय उद्गार काढले ते सुद्धा आपण समजून घेऊ, म्हणजे ए टू झेड आपण ॲनालिसिस करू. तर बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण परिचय बघितला तर त्यामध्ये आपल्याला समजते की आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे त्यांचा जन्म कुठे झाला, पोंभुर्ले या ठिकाणी झाला. कुठे? पोंभुर्ले या ठिकाणी झाला. कुठे? हे तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. तर जन्म कधी झाला? 10 डिसेंबर 1810. तर कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये काय आहे? तर 6 जानेवारी 1812 असा सुद्धा उल्लेख आहे. कुठे कुठे? 20 डिसेंबर 1810 असा उल्लेख आहे. म्हणजे 3 डेट आपल्याला यांच्याबद्दल जन्माबाबत मिळतात की 6 जानेवारी 1812, कुठे 20 डिसेंबर 1810, तर कुठे 10 डिसेंबर 1810. अशा प्रकारचे 2-3 डेट आपल्याला मिळतात. फक्त लक्षात ठेवा, कार्यकाळ एक तर 1812 ते 1846 किंवा 1810 ते 1846, म्हणून मी इथे 2-2 कार्यकाळ लिहिलेले आहेत किंवा टाकलेले आहेत. तर यांच्या आईचे नाव काय होतं? सगुणाबाई होतं. वडिलांचं नाव गंगाधर शास्त्री असं होतं. आणि ओळख यांना बालस्मृती, बालस्मृती असं का बरं म्हणत असं त्यांना? कारण बाळशास्त्री जांभेकर जे होते ते लहानपणापासूनच कसे होते, बुद्धिजीवी होते, हुशार होते, म्हणून त्यांचे शिक्षक त्यांना बालस्मृती नावाने ओळखत असत. तर आणखी एक महत्त्वाची ओळख आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल, ती म्हणजे महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार व महाराष्ट्रातले पहिले इतिहास संशोधक म्हणून त्यांना ओळखलं जाते. आणि जांभेकरांचं आपण जर वैशिष्ट्य बघितलं तर त्यामध्ये त्यांना बऱ्याचशा भाषा अवगत होत्या. आता बऱ्याचशा भाषांमध्ये नेमक्या कोणकोणत्या भाषा, तर संस्कृत भाषेचं ज्ञान त्यांना होतं, मराठीचं, इंग्रजीचं, गुजराती, बंगाली, फारसी. तसंच ज्यावेळेस सरकारतर्फे अक्कलकोटच्या इंग्रजांचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती होते त्यावेळेस ते तिथे जाऊनसुद्धा कानडी भाषा शिकतात. म्हणजे जिथे गेले तिथे त्यांनी नवनवीन भाषा, नवनवीन ज्या काही गोष्टी असतील भाषेविषयी त्या अवगत केल्या. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर जगन्नाथ शंकर शेटा यांनी केली होती. कधी केली होती? 1822. तर या संस्थेमध्ये काय होते, बाळशास्त्री जांभेकर यांची डिप्युटी सेक्रेटरी पदावर नियुक्ती झाली होती. तर मागच्यासुद्धा काही गोष्टी आपण रिकवर केल्या. तर लक्षात ठेवा, इथे काय म्हणून नियुक्ती झाली होती? डिप्युटी सेक्रेटरी पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. अशा प्रकारे आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल अल्प परिचय घेतला, म्हणजे आता थोडक्यात आपल्याला सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, शैक्षणिक कार्य सुरुवातीला समजून घेऊ. सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती, म्हणजे हे झालं एक शैक्षणिक कार्य. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये पहिले सहाय्यक प्राध्यापक होते. तर त्यांनी काय सहाय्यक प्राध्यापक होते, तर कोणत्या विषयामध्ये? गणित आहे, खगोल भौतिकशास्त्र आहे, खगोलशास्त्र या विषयामध्ये. नंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गांचे संचालक व मुंबई प्रांतातील मराठी शाळांचे सरकार नियुक्त निरीक्षकसुद्धा ते होते. आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा पाया मजबूत करणारे समाजसुधारक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ओळखले जाते. ते इंग्रजी शिक्षणाचे समर्थक होते. म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा जरी त्यांनी काय केला असेल, पुरस्कार केला असेल, तरीसुद्धा त्यांना हिंदू संस्कृती आहे, हिंदू धर्माचा अभिमान होता. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहास संशोधक ते होते. त्यांनी बरेचसे इतिहासाशी संबंधित पाठ्यपुस्तकेसुद्धा लिहिली आहे. ताम्रपट आहे, शिलालेख त्यांनी लिहिलेले आहे, शोधनिबंध त्यांनी लिहिलेले आहे. तसंच हे जे शोधनिबंध आहे, ताम्रपट आहे, शिलालेख आहे, त्यांचं जे प्रकाशन आहे ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकातसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे काही शैक्षणिक कार्य आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण बघितलं. आता समोर आपण त्यांच्या पत्रकारितेविषयी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहू.
तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे त्यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे पत्रकारितेमध्ये मराठीतील पहिले पत्रकार ते होते, कारण त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. दर्पण तसं आपण बघितलं तर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये होतं. आणि कधी सुरू करण्यात आलं होतं हे वृत्तपत्र? 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आलं होतं. म्हणूनच आपण 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वृत्तपत्र जरी असलं तरी हे कसं होतं? एक पाक्षिक होतं. म्हणजे बऱ्याच वेळा असा सुद्धा प्रश्न पडतो, पाक्षिक होतं की दैनिक होतं? कोणत्या भाषेमध्ये होतं? मराठी भाषेतच होतं का? तर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये होतं. म्हणजे सुरुवातीला हे पाक्षिक पहिले 4 महिने आणि त्याच्यानंतर 4 मे 1932 ते झालं साप्ताहिक. तर 1 जुलै 1840 हे बंद पडलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, दिग्दर्शन हे जे आहे ते मासिक सुरू केलं. म्हणजे कोणी केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी. म्हणून पहिलं जे मासिक आहे ते सुरू करण्याचा मानसुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनाच जातो. आणि दर्पण वृत्तपत्राबद्दल आपण जर अधिक माहिती घेतली तर आपल्याला समजते ते जे वृत्तपत्र होतं ते 8 पृष्ठांचं होतं आणि ते 1832 ते 1840 या काळादरम्यान चाललं. म्हणजे जवळजवळ 8 वर्ष ते सुरू राहिलं आणि त्याची वार्षिक वर्गणी जी होती ते 6 रुपये होती. आणि नंतर ते कोणत्या पत्रामध्ये विलीन झालं? लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल या पत्रामध्ये ते विलीन झालं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आजपर्यंत यावर या टॉपिकवर प्रश्न पडलेला नाही. वृत्तपत्र विचारलं गेलं आहे, दर्पण कधी सुरू केलं, कोणी सुरू केलं यावर प्रश्न पडला आहे. त्याची डेटसुद्धा विचारली गेलेली आहे, कोणत्या भाषेत होतं ते सुद्धा विचारलं गेलं आहे. परंतु ते कोणत्या पत्रामध्ये किंवा कोणत्या पत्रात किंवा कशात विलीन झालं यावर आजपर्यंत प्रश्न पडलेला नाही. म्हणून प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत. तर मग हे वृत्तपत्र सुरू केलं, तर वृत्तपत्र सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? स्वदेशी लोकांमध्ये विदेशी विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा, देशाची समृद्धी व लोकांचे कल्याण व्हावे यामागचा हा उद्देश होता. अशा प्रकारे दर्पण वृत्तपत्र आहे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे, याबद्दल आपण बघितलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दर्पण वृत्तपत्राबद्दल एक टीकाकारसुद्धा होते, गजानन त्र्यंबक माडखोलकर असं आपण त्यांना म्हणतो. त्यांनी काय म्हटलं होतं, दर्पणची भाषा जी होती ती भारदस्त नव्हती तर भिकार भाषा होती. अशा प्रकारे दर्पणवर त्यांनी टीका केलेली आहे. तर आता समोर मित्रांनो आपण सामाजिक कार्य जे काही केले असतील आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांच्याबद्दल समजून घेऊ. तसेच जे काही महत्त्वाचे धार्मिक कार्य त्याबद्दल त्यांचे काय विचार होते ते समजून घेऊ. तर सामाजिक कार्यामध्ये आपण बघतो की सामाजिक धार्मिक सुधारणांच्या बाबतीत त्यांची वृत्ती जी होती पुरोगामी होती. पुरोगामी म्हणजे काय? आधुनिक विचाराचे ते होते. जांभेकरांनी पाश्चात्य ज्ञानाने इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. तसंच स्त्री शिक्षण आहे, विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार केला. विधवा विवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी त्यांनी कामगिरी केली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून त्याच्यासाठी ग्रंथसुद्धा लिहून घेतला. हिंदू धर्मातील अनिष्ट ज्या काही रूढी परंपरा असते त्या बंद पाडल्या पाहिजेत असं त्यांना वाटत असे. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेषाद्री प्रकरण आहे. हे शेषाद्री प्रकरण खूप गाजलं होतं त्यावेळेस आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या काळामध्ये. तर यावरसुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न होता, श्रीपती शेषाद्री प्रकरणच्या समाजसुधारकांशी संबंधित होते, त्यांचं नाव ओळखा. प्रिलिम्स 2013 हा प्रश्न होता. त्यामध्ये ऑप्शन होते जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, भावताची लाड, छत्रपती शाहू महाराज. तर त्याचं उत्तर आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बाळशास्त्री जांभेकर होतं. तर बाळशास्त्री जांभेकरच का? म्हणजे शेषाद्री प्रकरणाशी रिलेटेड असं काय प्रकरण होतं ते प्रकरण थोडक्यात सांगते. जे आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत त्यांच्या काळामध्ये असं होतं की एकदा का व्यक्तीने धर्मांतर केलं तर त्याने दुसरा धर्म स्वीकारला आणि स्वधर्मातून त्याच स्वधर्माचा त्याग केला असं समजत असत. मग एखादी व्यक्ती दुसऱ्या धर्मामध्ये गेली त्याला स्वधर्मामध्ये ते घेत नसत. पण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं प्रखर म्हणजे एक मत होतं की त्यांचं मत होतं की जे काही परधर्मात गेलेले हिंदू आहेत त्यांचं शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घ्यावं, कारण त्याच्यासाठी त्यांनी शास्त्रीय आधारसुद्धा शोधले की यामागे काय कारण असू शकते वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि या मताचा त्यांनी पुरस्कारसुद्धा केला आहे. तो पुरस्कार त्यांनी श्रीपती शेषाद्री प्रकरणामध्ये केला. म्हणजे त्यांनी कृतीतून ती एक गोष्ट दाखवलीसुद्धा की त्यांच्या मताचा त्यांनी पुरस्कार केला. तर नेमकं काय प्रकरण होतं की नारायण आणि श्रीपती हे जे दोन मुलं होती ते ब्राह्मणाची मुलं होती, म्हणजे शेषाद्री ब्राह्मणाची मुलं होती. मग त्यापैकी नारायण जो होता त्या नारायणने काय केलं होतं, ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती. मग त्यापाठोपाठ जो होता श्रीपतीसुद्धा ख्रिश्चन धर्माची त्यांनी दीक्षा घेऊ नये असं वडिलांना त्यांच्या वाटत असे. म्हणून काय करत असत, म्हणून त्याच्या वडिलांनी काय केलं होतं की सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीपतीचा ताबा घेतला होता आणि सनातनी ब्राह्मण त्यांना हिंदू धर्मात घेण्यास तयार नव्हते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे यांना वाटत होतं की जे काही धर्मांतर केलेले लोक आहेत त्यांना काय करायचं, शुद्धीकरण करायचं आणि स्वधर्मात घ्यायचं. म्हणून त्यांनी काय केलं, श्रीप्रतीच्या शुद्धीकरणात धर्मशास्त्रज्ञ आणि करमवीर मठाच्या शंकराचार्य यांची आज्ञा मिळवली आणि त्यांचं शुद्धीकरण करून स्वधर्मात घेतलं. तर याच प्रकरणामध्ये आपण बघतो
सामाजिक धार्मिक सुधारणा असतील त्या बुद्धिवादाने व तारतम्याने केल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी राबवली आणि त्यामुळेच त्यांना काय म्हणतो आपण आद्य समाज सुधारक असं म्हणतो. तसंच दर्पणच्या वृत्तपत्रातून त्यांनी आणखी लोकांना संदेशसुद्धा दिला होता की भारतीय जे लोक आहेत त्यांना प्रशासनामध्ये दाखल करून घ्यावे असासुद्धा जो विचार आहे त्यांनी दर्पणच्या अंकातून मांडला होता. अशा प्रकारे आपण शेषाद्री प्रकरण बघितलं. शेषाद्री प्रकरण समजून घेतलं तर लक्षात ठेवा की शेषाद्री प्रकरण जे आहे ते कोणाशी संबंधित आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित आहे. तर आणखी एक इतिहासामध्ये प्रश्न विचारला जातो की कोणी कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तर ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत आपण प्रामुख्याने बघतो बाबा पद्मानंदजी आहे, पंडिता रमाबाई आहेत, विष्णू भास्कर करमकर आहेत, नारायण वामन टिळक, नारायण शेषाद्री, रामकृष्ण विनायक मोडक या सर्वांनी काय केलं होतं तर ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. म्हणजे हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत की ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणती आहेत ते त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. यापैकी कोणते नाही की ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाहीत, म्हणजे उलटसुलटसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला हे नावं आहेत ते माहितीच असायला पाहिजे. तुमच्याकडे एक स्क्रीनशॉट असू द्या. ज्याप्रमाणे आपण दर्पणबद्दल बघितलं तसंच आता आपल्याला दिग्दर्शन या मासिकाबद्दल सुद्धा बघायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं 1840 जेव्हा दर्पण बंद पडलं त्याच्यानंतर त्यांनी दिग्दर्शन मासिक सुरू केलं आणि पहिलं मासिक जे आहे मराठीमधील ते सुरू करण्याचा मानसुद्धा कोणाला जातो तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना जातो आणि ते स्वतः या मासिकाचे जनक होते आणि संपादकसुद्धा होते. तर याच बाबतीत आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असा विचार केला होता की जेव्हा दर्पण वृत्तपत्र बंद पडलं तर वर्तमान पदवी या नावाने वृत्तपत्र काढण्याचा संकल्प त्यांनी केला होता आणि हे दिग्दर्शन मासिकामध्ये जाहीर करत आणि अशा प्रकारची खबर त्यांनी प्रसिद्ध केली होती. तर ज्ञानेश्वरीची मुद्रित स्वरूपातील प्रत त्यांनी वाचकांच्या हाती दिली होती, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. तसंच बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रेरणेने प्रभाकर आणि उपदेश चंद्रिका ही नियतकालिकेसुद्धा निघाली होती. आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ह्या सगळ्या कल्पना कशा काय सुचल्या, कशा काय त्यांच्याबाबत शिक्षणाविषयी एवढी गोडी आणि आदर निर्माण झाला तर आपण बघतो की शैक्षणिक आहे, वृत्तपत्री आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली तर आदर्श राजा राम मोहन रॉय यांच्याकडून त्यांनी घेतला होता. तर त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केले होते दर्पण आहे, त्याच्यानंतर मासिक जे आहे दिग्दर्शन आहे, हे सुरुवात करून त्यांनी काय केलं होतं तर एक समाजामध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम केलं होतं. आणि समाज प्रबोधन जर होत असेल तर ते ब्रिटिशांच्या सुद्धा कुठेतरी एक फायद्याचं होतं कारण धार्मिक गोष्टीमध्ये ते सुद्धा सुधारणा घडू इच्छित होते. तर यामध्ये आपण बघतो की म्हणूनच जांभेकरांना 1840 जस्टिस ऑफ पीस नावाने पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आणि ही पदवी आहे ती कोणी दिली होती, कोण त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना पदवी बहाल केली, कोणी दिली यावरसुद्धा प्रश्न पडू शकतो. तर गव्हर्नर आहेत सर जेम्स कर्णाक यांनी ही जी पदवी त्यांना दिली होती. म्हणून लक्षात ठेवा एखादा व्यक्ती त्यांच्या कमीत कमी आयुष्यामध्ये किती कारकीर्द आणि किती नाव कमावू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. कारण की त्यांनी केवळ वयाच्या जवळजवळ 36 आयुष्यामध्ये विधवा विवाह व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून, आद्य इतिहास संशोधक म्हणून, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून आणि व्यासंगी पंडित म्हणून काय तर स्वतःची ओळख निर्माण केली. समोर मित्रांनो आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे त्यांची जी काही महत्त्वाची ग्रंथसंपदा आहे त्याबद्दल बघणार आहोत. यावर एक प्रश्नसुद्धा पडलेला आहे, तो प्रश्नसुद्धा मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला आपण पाहू जांभेकरांच्या ग्रंथसंपदेमध्ये शून्य लब्धी आणि मराठी भाषेतील पहिले पुस्तक म्हणून याची ओळख आहे. तर यामध्ये प्रश्न काय पडला होता की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे. एसटीआय प्रिलिम्स 2015 प्रश्न आहे, 2015 आहे एसटीआय प्रिलिम्सला पडलेला. तर ऑप्शन होते इतिहास, शून्यलब्धी, व्याकरण, छंदशास्त्र. तर यामध्ये शून्यलब्धी हे जे पुस्तक आहे मी तुम्हाला सांगितलं की मराठीमध्ये मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक आहे आणि ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं होतं आणि हेच त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. तसंच याव्यतिरिक्त काय काय ग्रंथसंपदा त्यांची आहे ते आपण बघणार आहोत. इंग्लंड देशाची खबर, ज्योतिषशास्त्र, बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह, हिंदुस्तानचा इतिहास, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, ज्ञानेश्वरी, सध्याचे भाषांतर, भूगोलविद्येची नीतितत्वे. याव्यतिरिक्त पुनर्विवाह प्रकरण आहे, मानसशक्तीविषयीचे शोध आहे, याबद्दलसुद्धा म्हणजे अशीसुद्धा त्यांची ग्रंथसंपदा होती. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे ते प्रमुख इतिहास संशोधक होते. त्यांनी 1846 प्राचीन शिलालेखांच्या वाचनासाठी ते वनवेश्वर येथे गेले होते. त्यांनी इतिहास, गणित, भूगोल, मानसशास्त्र, व्याकरण व समाज सुधारणेवर लेखन केले. तसेच शिलालेख आहे, ताम्रपट आहेत, यावर लिहिलेले बरेचसे शोध निबंध होते त्यांचे. ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले होते. जे
तसंच राज्यसेवा मुख्य 2017 एक प्रश्न पडला होता की ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून रिकाम जागा यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केली. ती पहिली छापेल ज्ञानेश्वरी होय. तर यामध्ये ऑप्शन दिले होते, त्र्यंबक शंकर शेजलवलकर आहेत, नंतर वीर सावरकर आहेत, बाळशास्त्री जांभेकर आहेत, दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत. तर मी तुम्हाला काय सांगितलं की पहिली छापल जी की ज्ञानेश्वरीची आवृत्ती आहे ती कोणी तयार केली होती, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याचं प्रकाशन केलं होतं. म्हणून ऑप्शन काय होते आपल्या प्रश्नाचं उत्तर बाळशास्त्री जांभेकर हे होईल. तर अशा प्रकारे बाळशास्त्री जांभेकर आहे, त्यांच्याबद्दल पडलेले जे काही महत्त्वाचे PYQ आहे ते आपण बघितले. आता समोर आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल कोणी काय उद्गार काढले आहेत त्याबद्दल बघणार आहोत, कारण यावरसुद्धा प्रश्न पडतात. तर त्र्यंबक शंकर शेजलवलकर आहेत, त्यांनी काय म्हटलं, सरकार साकरशास्त्री म्हणून त्यांच्यावर टीकासुद्धा केली आहे. म्हणजे टीकाकार कोण होते हे सुद्धा विचारतात. न्यायमूर्ती चंदावरकर होते, तर त्यांनी काय म्हटलं आहे, पश्चिम भारतातील आद्य ऋषी म्हणून त्यांना ओळखले जाते असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे स्टेटमेंट कोणाचं आहे, तर न्यायमूर्ती चंदावरकर यांचं आहे. दादाभाई नवरोजी काय म्हणत होतात बाळशास्त्री जांभेकरांबद्दल, तर अद्वितीय विद्वान प्रख्यात पंडित पश्चिम भारतातील अवार्चीन विद्या मुकुटमणी म्हणून दादाभाई नवरोजी यांनी उद्गार काढलेले आहेत. तर गजानन त्र्यंबक माडखोलकर आहेत, ते काय म्हणत होते, तर बाळशास्त्री जांभेकरांबद्दल त्यांनी म्हटलं आहे की ते समाजाचे पहिले पत्रकार होते, पहिले संशोधक, पहिले शिक्षणतज्ज्ञ, पहिले समाजसुधारक, पहिले राजकीय प्रतिपादक आणि पहिले उदारमतवादी होते. अशा प्रकारे गजानन त्र्यंबक माडखोलकर आहे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल उद्गार काढलेले आहेत. या उद्गार कोणी काय म्हटलं यावरसुद्धा प्रश्न पडत असतात. अशा प्रकारे गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. तर आता महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. म्हणजे मी स्वतः काही प्रश्न फॉर्म केले ते प्रश्न तुम्हाला दाखवते. तर प्रश्न विचारण्यामागचा उद्देश असा की हा टॉपिक तुम्हाला समजला काय, समजला तर तो कितपत समजला आणि कशाप्रकारे समजायला पाहिजे असा उद्देश करून हे प्रश्न तयार केले आहेत. म्हणजे टॉपिक तुमचा इथल्या इथे क्लिअर झाला पाहिजे. तर प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर पहिला प्रश्न आहे, दर्पणचा शेवटचा अंक 20 जून 1840 निघाला, त्यानंतर दर्पण कोणत्या पत्रात विलीन झालं किंवा झाले. तर यामध्ये ऑप्शन आहेत, दिग्दर्शन, प्रभाकर, टाइम्स इंडिया आणि लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल. तर एवढं टाईप नाही केलं तरी चालते, फक्त प्रश्नाचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तो क्रमांक सांगा. दुसरा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. आता मुद्दाम हा जो प्रश्न आहे तो किचकट बनवला गेला आहे. हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपण डबल ऑप्शन केला आहे, म्हणजे पर्याय उत्तरे सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला काही स्टेटमेंट दिले आणि स्टेटमेंट समजून घेऊन नंतर त्यातून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. त्यासाठी परत ऑप्शन आहेत आणि ऑप्शनमधून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे. तर स्टेटमेंट सुरुवातीला बघा कोणकोणते आहेत. चार स्टेटमेंट आहेत. तर पहिलं स्टेटमेंट आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीत भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. दुसरं स्टेटमेंट आहे, दर्पण हे फक्त मराठी भाषेतूनच प्रसिद्ध होत असे. तिसरं स्टेटमेंट आहे, 8 जानेवारी 1834 दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. चौथं स्टेटमेंट आहे, 1840 दिग्दर्शन हे पहिलं मासिक सुरू करण्याचा मान जांभेकरांना मिळाला. अशा प्रकारे हे चार स्टेटमेंट आहेत. आता पर्यायी उत्तरं काय आहेत ते आपण बघू. अ ब क ड अशा प्रकारे यापैकी जे उत्तर योग्य असेल ते तुम्हाला ऑप्शनमध्ये म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर ऑप्शनमध्ये अ ब क ड अशा प्रकारे ऑप्शन दिले आहेत. तर अ काय सांगते, अ मध्ये आहे की 1 आणि 4 बरोबर नाहीत, ब मध्ये 1, 2, 3 बरोबर नाहीत, क मध्ये 2 आणि 3 बरोबर नाहीत आणि ड मध्ये सर्व चुकीचे आहेत. तर यापैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे. प्रश्न किचकट आहे, परंतु जर टॉपिक समजला तर अतिशय सोप्या पद्धतीने हा तुम्ही हँडल करू शकता. आणि ऑप्शनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टाकले आहे, म्हणजे निगेटिव्ह साईन्समध्ये टाकले आहे, म्हणून तिथेसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. आणि प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला अचूक आलं म्हणजे हा टॉपिक तुम्हाला क्लिअर झाला असं तुम्ही समजू शकता. तर दोन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे बाकीचेसुद्धा समाजसुधारक आपण कव्हर करणार आहोत. सोबतच आधुनिक भारताशी रिलेटेड महत्त्वाची हिस्ट्री आहे, म्हणजे त्यामध्ये शिक्षण विषयक जे काही समित्या असतील ते आपल्याला कव्हर करायच्या आहेत. वर्तमानपत्रे आहेत ती आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि सर्व समाजसुधारक आहेत ते तर आपण कव्हर करणारच आहोत. आणि बाकीच्यासुद्धा सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. वेळ मिळाला आहे आणि वेळेचा आपण फायदा घेऊ. तर अशाच प्रकारे लेक्चर आपण अपडेटेड करत जाऊ. चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब नसे केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबत बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा. तर भेटूया अशाच पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.